नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी हेरकर, MD आयुर्वेद। वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डायटिंग आपल्याला माहितीच आहे, क्वचित प्रसंगी औषधे पण वापरावी लागतात, पण यातील डायटिंग प्रत्येकाला माहिती आहे। त्याचे वेगवेगळे प्रकार पण आहे, जसं की कीटो डायट आहे, लो कार्ब डायट आहे, व्हेगन डायट आहे, आणि या प्रत्येकाचे वेगवेगळे नियम आहेत। आणि हे नियम लक्षात घेऊन जर तुम्ही डायटिंग केलं तर ते यशस्वी होतं आणि आपलं वजन नक्कीच कमी होतं। पण याचा एक ड्रॉबॅक पण आहे, तो म्हणजे हे जर डायटिंग आपण बंद केलं आणि आपल्या पूर्ववत आहाराला जर आपण सुरुवात केली तर आपलं वजन वाढायला लागतं। तर अशा वेळी रिव्हर्स डायटिंग खूप महत्त्वाचं आहे, ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतं। तर तुम्हाला रिव्हर्स डायटिंगबद्दल काही माहिती आहे का? तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये रिव्हर्स डायटिंग म्हणजे काय, ते कसं करायचं, कधी करायचं आणि मुख्य म्हणजे खरंच यामुळे वजन कमी होतं का, या सर्वांची चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन क्लिक करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर रिव्हर्स डायटिंग म्हणजे काय? तर आपण जेव्हा डायटिंग करतो आणि आपलं वजन कमी होतं, त्यानंतर पूर्ववत आहार सुरू केल्यावर परत आपलं वजन वाढायला नको, म्हणून काळजीपूर्वक घेतलेल्या आहाराला रिव्हर्स डायटिंग म्हणायचे। आयुर्वेदात 7 सांगितलेलं आहे, तर 7 म्हणजे काय? तर एखादी नवीन गोष्ट जर आपल्याला करायची असेल आणि त्याची जर सवय नसेल तर त्या गोष्टीचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ नये, म्हणून सहज सवय लागावी यासाठी ती गोष्ट हळूहळू सुरू करायची, आणि एकदा का शरीराला सवय लागली की हळूहळू ती वाढवायची। तर वजनाच्या बाबतीतही असंच आहे, तुम्ही जेव्हा डाएट सोडता म्हणजेच तुमचा डाएटिंगचा पिरियड संपला, तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला काय करायचे, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये लो कॅलरी डाएटचा समावेश करायचा आहे। तर लो कॅलरी डाएट म्हणजे काय, तर याचा एक व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे, तो बघून घ्या। पोळी भाजी भाकरी भात यांचं प्रमाण थोडंसं कमी करून त्याऐवजी सलाड घ्या, फ्रूट्स घ्या, साखर आणि फास्ट फूड बंद केलं तर चांगलंच आहे, नाही जमलं तर फारच कमी प्रमाणात घ्या। आणि 15 दिवसापर्यंत हे करायचं, आणि 15 दिवसांनी परत वजन जर तेवढंच राहिलं तर हळूहळू आणखीन थोडं कॅलरी वाढवा, आणि जर वजन वाढलं असेल तर मात्र कॅलरीचं प्रमाण तुम्ही कमीच करायला पाहिजे। 1 महिना तुम्ही लो कॅलरी फूड घ्या, किंवा एकदम डाएट बंद न करता डाएटचा 1/2 भाग तुम्ही घ्या, आणि 1/2 भाग अगोदर तुम्ही जसं पोळी भाजी भात जेवत असाल तो घेत घेत हळूहळू डाएट सोडून आपलं वजनाकडे लक्ष देऊन पूर्वीचा आहार थोडा थोडा घ्या, पण त्यामध्ये लो कॅलरी डाएट पाहिजेच। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही व्यायाम करत असाल किंवा डाएट करत असाल आणि तुमचं वजन जर कमी झालेलं असेल, आणि वजन कमी झालं म्हणून तुम्ही जर व्यायाम आणि डाएट सोडून देत असाल, एकदम सोडून देत असाल, तर वजन परत तेवढंच एकदम वाढतं। म्हणून तुम्ही व्यायाम असो डाएट असो सोडताना हळूहळू सोडा। तर या सर्वांबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।